आजरा नगर पंचायतीच्या सन 2023-24 सालाकरिताच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्याकरिता आज सोमवारी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. लेखाधिकार पाटील यांनी अंदाजपत्रक मांडण्यास सुरुवात केली. मुळातच या अंदाजपत्रकाबाबत आपणाला काहीच कल्पना नाही, आपण वाचनही केले नाही, अशावेळी घाईगडबडीत अंदाजपत्रकाला मान्यता कशी द्यायची असा सवाल नगरसेविका शुभदा जोशी यांच्यासह उपस्थित नगरसेवकांनी केला. वास्तविक सभेची नोटीस देताना नोटीसीसोबत अंदाजपत्रकाच्या प्रती नगरसेवकांना मिळणे आवश्यक होते. यामुळे अंदाजपत्रक वाचून त्यावर अभ्यास करून काही सूचना मांडता आल्या असत्या असेही नगरसेवकांनी यावेळी सांगितले. केवळ 28 फेब्रुवारीपूर्वी बैठक घेऊन अंदाजपत्रक मंजुरीचे सोपस्कार पार पाडण्याच्या अधिकाऱ्यांचा डाव असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आलाय. सर्व सदस्यांना अभ्यासाकरिता अंदाजपत्रकाच्या प्रती पोहोच करा, त्यानंतरच सभा घ्या अशा सूचना नगरसेवकांनी करत बैठक तहकूब करा अशा शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकाऱ्यांनीही अखेर सदर बैठक तहकूब केल्याचे जाहीर केले. यावेळी नगराध्यक्ष ज्योत्सना चराटी, उपनगराध्यक्षा सौ अस्मिता जाधव, अशोकण्णा चराटी, यासिराबी लांबतुरे, किरण कांबळे, संजीवनी सावंत, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, सौ शकुंतला सलामवाडे, सिकंदर दरवाजकर, बाळ केसरकर उपस्थित होते. सचिन चव्हाण, SBN मराठी, आजरा.